नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अखेर तो निर्णय मागे माननीय शरद पवार यांची मोठी घोषणा तीन फेब्रुवारी काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा सुपर मार्केटमध्ये मध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका केली आहे भाजपने विरोध करताना राज्याला मध्यराष्ट्र करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप केला होता आता वाईन विक्री संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी म्हटलं की वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत असल्यानं निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचं काही कारण नाही गोविंद बाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते राज्य सरकारच्या सुपर मार्केट मधील वाईन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले वाईन आणि इतर जे काही आहे त्यात फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे ती भूमिका घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टी संदर्भात वेगळा विचार केल्यास माझा त्याला विरोध असण्याचं कारण नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन आणि दारूमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचं म्हटलं होतं राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबाबतच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्याने तो बदलल्यास त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे त्यांनी म्हटलं की हा फार चिंताजनक विषय असल्याचं मला वाटत नाही तरी काही घटकांना वाटत असेल तर राज्य सरकारने काही वेगळा दृष्टिकोन स्वीकारला तर त्याच्यात फारसं वावगं ठरणार नाही